जय शिवला जय शंभुला जय। नमस्कार मित्रांनो, मी संकेत, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनल वर। तर आज आपल्या बरोबर एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे आणि त्यांनी आमची जाम खेचलेली आहे। तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बघितला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतोय, नक्की बघा। सेम होम मिनिस्टरचा सीन झालेला आहे आणि आमच्या ज्या काही पर्सनल गोष्टी आहेत तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। नमस्कार, मी श्रावणी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। आज आहे दिवाळी आणि लक्ष्मीपूजन आहे आपल्या कारखान्यात, पूजा असते दुपारची, सगळी तयारी चालूच आहे मागे मागे। आणि आज सकाळी आपण जेव्हा कारीट फोडतो तेव्हापासून ते पूजा होईपर्यंत, लक्ष्मीपूजन होईपर्यंतचा व्लॉग या तुम्हाला थोडा मोठा होईल, पण बघा पूर्ण जे काय आम्ही करणार आहोत दिवसभर ते तुम्हाला दाखवणार आहे। आता दुपारी जेवण पण आपल्याकडे, प्रसाद सगळं तुम्हाला दाखवणार आहे, कोणताही मध्ये कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। त्याच्या आधी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा, हॅपी दिवाळी। चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, आता आपण फोडणार आहोत कारीट, स्वर आलाय, स्वर फोडणार आहे, उठणं लावलंय तर ते जरा असं उठणं खरखरीत असतं ना, तर तो म्हणतो ई मला नको म्हणू, मग नंतर त्याला सांगितलं की मागच्या वर्षी तू किती लावलेलं, मग नंतर मग लावून घेतलं त्याने। हे बघा, तुम्ही बघितलंच असेल कालच्या व्हिडिओ, रात्री 12 वाजता टाकलेल्या व्हिडिओमध्ये। थांब थांब थांब, कोणते पायाने श्रावणी? हे बघा, श्रावणी फोडते कारीट, डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचं असतं ते। अहो खय उडाला बघा, अय ताकद उडाला, ते डोक्याला लाव। हा ना, कुठपर्यंत उडाला बघा, फुटला ते बघा, माझ्या पाठीमागे बघा, दोन माणसं फटाके लावत आहेत। दिवाळी पहाट आमची जरा उशिराच झाली, उशिरा म्हणजे इथे उठून तरी काय करणार सकाळी सकाळी। तरी आम्ही आता हे 7:45 झाले आहेत, पाऊस लावतोय, हे बघा लहान झाले आहेत लहान। कालच मी एक व्हिडिओ बघितली इंस्टाग्रामवर, तर म्हणजे 90 सालची मुलं आणि आताची मुलं, तर हे कसे 90 सालचे आहेत ना, म्हणजे त्या दशकातले। हा भरता बघा आधी किती येतो, बाबू आपण फुस निघाला। ही आहे श्रावणीने काढलेली रांगोळी, रात्री पाऊस पडला आम्हाला भीती वाटत होती, हे बघा राते की नाही राते की नाही। बघा आपला फरा, रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या आणि आहेत रव्याच्या कग, चाय पिऊची पद्धत बघा कशी ती। चला या फराळ खायला या, आणलेला म्हणजे आईकडून आणलेला। हॅप्पी दिवाळी, हॅप्पी दिवाळी चिकू, हॅप्पी दिवाळी चिकू स्वतःच म्हणता। मकर बांधूचं काम चाललेला आचरेकर, हे आपल्याचेच काय केळीचे मंडो येतात, दूध पिशवी घेतल्या ना। अंकिता ओटी भरते आहे, जरा जरा सतला
बट वाट बघता ते सोप्या बिप्याचे पाया पडून झालेले आहे. काकांची तयारी झालेली असा आणि आता आपण पूजेक बसत लाव. तू आधी हा बसणार आहे बघा. मित्रांनो टोपी बिपी घातलाव आणि हा चुकलो तो येऊ सांगतो काय बघा लक्ष ठेवा बरोबर करतो की नाही ते सांगा. आमचे कॅमेरामॅन इकडे लपले जरा पाण्याच्या मागे. प्रसादी भरता है रोहित नव्हतो काय करता बघा. हा एकदा खाऊन तरी बघा काय रे बरोबर ना. आपण असे एकत्र बसूया ना आकडी पूजा करूकच बसलो. पूजा झालेली आहे आता आपण करणार आहोत तिकडे लक्ष्मी पूजन. पूजा वगैरे व्यवस्थित आता चांगल्या प्रमाणे पद्धतीने पार पडलेली आहे. आता आपण बरोबर तिकडे समोर लक्ष्मीपूजन करून घेणार आहोत. चला आमच्यावर लक्ष्मीपूजन करून घेऊया. हे बघा इथे आता आपण लक्ष्मीपूजन करून घेणार आहोत. तसंच ह्या टाकलं पाहिजे
संकेत सत्यांजोई बघा मस्त पैकी आपलं आता जेवण तयार आहे आणि हे सगळं आपले जे आपल्या इथे काम करतात तर त्यांनीच बनवलेलं आहे. आता आपण थोड्या वेळाने जेवणार आहोत तर बघूया जेवणात आता काय काय. इकडनं लांबून भात तर असणारच आहे, भात दिसतोच आहे. पण इथलं दरवर्षीचं कसं माहिती आहे, हे जे बनवतात ना जेवण खूप छान असतं. हा पप्पाकडे निवेद दाखवू चाललो आणि कसलो पाऊस इलो तो बघा. आज 4 तारीख आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाचा पाऊस आहे. बरोबर लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय पाऊस पडता बघा. अरे कोणा पावला एका बुटाचा पडला आणि वारो पण जोरदार पडता. वारो पाऊस पुढचा कायच दिसत नाही बघा. भयानक भयानक बघा. मित्र तुमका कारखान्यातलं जेवण दाखवणार होतंय पण अकडी घराकडे निवेद मी हे करूचे होते ना, निवेद काढले होते ते खाऊचे होते. त्याच्यामध्ये घरी जेवण आलं. ही आहे आपली छोलेची भाजी, वरण भात, खीर आहे, त्याच्यात बदाम दिसतोय बघा आणि पापड. चला तर आपण यांच्याकडूनच जाणून घेऊया की हे नक्की कोण आहेत, काय काम करतात, प्लस त्यांचं युट्यूब चॅनलचं नाव काय आहे. तर तुझा इंट्रो दे. नमस्कार मित्रांनो, मी आशिष नाकळकर. आमचं सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल आहे. तर सुवर्ण कोकण युट्यूब चॅनल मध्ये आम्ही दोघ जण टीम मध्ये आहोत, एक सर्वेश सावंत आणि एक मी. आम्ही दोघ जण मिळून व्हिडिओ वगैरे बनवतो. युट्यूब चॅनल हा एक आमचा फक्त छंद म्हणून आहे. ऍक्च्युली मेन काम आमचं आहे कॉन्ट्रॅक्टर, आम्ही इंजिनियर्स आहोत. तर घराची वगैरे, बंगलोची कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो. त्याच्यानंतर जी ड्रॉइंगची वगैरे एस्टिमेटची कामं असतात तर ती देखील आम्ही करतो. मित्रांमध्ये मी बोलू शकतो, बोलतोय याला थांबून, की खूप छान अशी कामं केली जातात. जर तुम्हाला काही त्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला कोकणामध्ये घर बांधायचं असेल किंवा जागेबद्दल काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला प्लॅन आखून हवा असेल की कसं करायचं, ते सगळं काम तुम्ही याच्याकडून करून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही त्याची कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर नंबर, हा तुम्हाला जर तशीच खरंच त्याची गरज असेल तर मी तुमचा नंबर देऊ शकतो. हा तर मी यांचा नंबर तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन मध्येच देईन. माऊली डेव्हलपर्स ची आमची फर्म आहे. माऊली डेव्हलपर्स, बरोबर. त्याच्यामध्ये देखील आम्ही दोघ जण पार्टनर्स आहोत. बरोबर. आणि सध्या आम्ही आता 4 कामं केलेली आहेत घरांची आणि चौथं ऑनगोइंग आहे. एवढं हार्डवर्क करून सुद्धा तुमच्यासाठी वेळ काढून व्हिडिओ बनवतो. नक्की एकदा सुवर्ण कोकण या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नक्की आवडणार. कोकणाचा विषय म्हणजे कोणाला आवडणार असा विषय नाहीच आहे. आणि घराबद्दल पण काही माहिती हवी असेल तर कसं, म्हणजे तुम्हाला जर बांधायची इच्छा असेल पण तुम्हाला कोणी गाईड करत नसेल तर तुम्ही नक्की नंबर मी देतो डिस्क्रिप्शन मध्ये, नक्की कॉल करून एनी टाइम कधी त्याला विचारा, तुम्हाला तो नक्की मदत करेल. खूप छान झाला व्हिडिओ, नक्की मला अजूनही हसा घेता असे असे प्रश्न विचारले नव्हते मी. तर वेळात वेळ काढून आला त्याच्यासाठी खरंच तुझे आभार मानतो मी. तुमचे पण आभार, कारण ऍक्च्युली विषय कसा, आम्ही हा जवळचे अजिबात टाइम मिळतो, टाइम नाही होत असं होता. आज सुट्टी होती
म्हटलं चला योग पण चांगला लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने होऊन जाईल. आज सुट्टी असून पण वर्कशॉप मध्ये पूजा चालू आहे, तिकडे पूर्ण हरिपाठचं भजन वगैरे चालू आहे आणि आम्ही इकडे व्हिडिओ शूट करतो. आमच्यासाठी आमच्या वेळेसाठी पण एक तास जवळपास शूट झाला, त्याच्याबद्दल वेळ काढला, त्याबद्दल तुमचे देखील भरपूर आभार. व्हिडिओ आवडला नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि जर चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि भावाचं पण आपलं चॅनल सबस्क्राईब करा, सुवर्ण कोकण. हा, त्याचा पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोच. आणि त्याच्या याच्यावरची आमची व्हिडिओ बघायला विसरू नका. आमच्या व्हिडिओ बघून पण तुमचा आमच्याबद्दल माहिती नसेल तर त्याचा व्हिडिओ तुमचा बघून भेटेल. कारण ऍक्च्युअली यांचे व्हिडिओ मी आता एवढे बघितले ना, त्याच्यामध्ये असे म्हणजे माहिती मिळाली नाही म्हणून माझ्या डोक्यात एक वेगळी अशी कल्पना येते. आणि पूर्ण येताना मी विचार तोच करत होतो की म्हणजे नक्की कसं व्हिडिओ बनवायचो. आणि त्या व्हिडिओ बद्दल मी अजिबात कोणा सांगू पण नव्हते, फक्त माकाच माहिती होते. आणि आम्हाला माहिती नव्हतं की आपला काय व्हिडिओ आज आमचा काय होणार आहे ते. आम्ही फक्त याला बोलवलं लक्ष्मी पूजनसाठी, म्हणजे इथे सत्यनारायण पण आहे कारखान्यात, हा म्हणून बोलवलेलं. नक्की बघा.